प्रेता सगे सोयरेच्या अध्यादेशाचा सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील आता 10 वाजता याच अंतरवाली सराटीमधल्या या ठिकाणी आंदोलनाला उपोषणाला बसणार आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्याशिवाय गावातील काही लोकांनी पोलिसांना एक पत्र दिलं होतं, त्याचा आधार पोलिसांनी घेतला होता आणि त्यानुसार परवानगी नाकारली असली तरी घटनेनं मला अधिकार दिला आहे उपोषण करण्याचा, आंदोलन करण्याचा, तो मी पूर्ण करणार आणि त्यासाठी मला परवानगीची गरज नाही असं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगे सोयरेच्या अध्यादेशामध्ये मार्चमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला स्थगिती दिली होती, ते आंदोलन आता इथून कंटिन्यू होणार आहे अशी एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि त्यामुळं अंतरवाली सराटीमध्ये अशी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील लोक इथं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येतात आणि त्यांना बसण्यासाठीची व्यवस्था म्हणून इथं मोठा पत्रेचं सेट असला पेंडॉल टाकण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर जी मोठी सुरुवातीला मार्च एप्रिलमध्ये जी जागा होती ती जागा आता वाढवण्यात आलेली आहे, ही तयारी इथं करण्यात आलेली आहे. दुसरीकडे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे, पोलीस मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये आहेत कारण बाहेरून आलेले लोक मोठ्या संख्येनं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.